सध्या पितृपक्ष सुरू आहे, पण पिंडाला शिवण्यासाठी कावळेच सापडत नाहीयेत. अशातच नाशिक मध्ये सापडलेल्या एका कावळ्याचे काय हाल झालेत ते पहा. ही गर्दी पहा, या दिसतंय की काही लोक हातात पिंड घेऊन धावतायत. हे लोक पिंड घेऊन कुठे जात आहेत हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण जरा थांबा. हा बघा कावळा. पिंडाला शिवण्यासाठी कावळा इथे स्वतःहून येत नाहीये, तर कावळा एका व्यक्तीच्या हातात आहे आणि ती व्यक्ती जबरदस्तीनं कावळ्याला पिंड शिवण्यासाठी भाग पडतेय. आणि कावळ्याने एकदा तरी पिंडाला चोच लावावी यासाठी हे भाबडे लोक त्याच्या मागे फिरतायत. पितृपक्षात पिंडदान केल्यानं पितरांचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे, आणि हे पिंड पितरांपर्यंत पोहोचवण्याचं काम कावळा करतो असाही समज आहे. म्हणून एरवी नको नको असणाऱ्या कावळ्याचा पितृपक्षात मात्र भाव वाढतो, पण तो सापडता सापडत नाही. कारण शहरीकरणामुळे कावळ्यांची संख्या कमी झाली आहे, म्हणून पिंडाला शिवण्यासाठी कावळे शोधत फिरण्याची वेळ येते. अशातच नाशिक मध्ये एक जखमी कावळा सापडला. त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी त्याचा धंद्यासाठी वापर सुरू झाला. कावळ्याला पकडून पिंडाला चोच मारण्याचा हा धंदा. एकदा चोच लावण्याचे 10 रुपये, आता कावळेच दुर्मिळ झालेत आणि पितरांपर्यंत पिंड तर पोहोचायलाच पाहिजे, त्यामुळे हा धंदा सुद्धा तेजीत चालणार. यात बिचाऱ्या कावळ्याचे मात्र हाल होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.